नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 27 एप्रिल 2023, वार गुरुवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आले असून शहरात सुरू असलेल्या जुगार वारली धंद्यावर धडक कारवाईचे त्यांनी आदेश दिले आहेत. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकय्यापुरा परिसरात वरली जुगारावर पोलीस उपनिरीक्षक भारती मामटकर यांच्यासह पोलिसांनी धाड टाकली. 5 जुगारींना येथून ताब्यात घेतलं. तसंच बडनेरा पोलिसांनी नवी वस्ती विजय मिल चाळजवळ जुगार अड्ड्यावर धाड टाकून 10 जुगारींना ताब्यात घेतलं आहे. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी ॲक्शन मोडमध्ये असून शहरात सुरू असलेल्या जुगार वरली धंद्यावर कडक कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यंकय्यापुरा परिसरात वरली जुगारावर पोलीस उपनिरीक्षक भारती मामटकर यांच्यासह पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरून पोलिसांनी 5 जुगारींना ताब्यात घेतलं. त्यापैकी 1 जण फरार झाला आहे. वरली मटक्याच्या 11 बुकसह एकूण 39,670 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. बडनेरा पोलिसांनी नवी वस्ती विजय मिल चाळजवळ जुगार धंद्यावर धाड टाकून 10 जुगारींना ताब्यात घेतलं आहे. येथून नगदी 30,000 रुपये, 10 मोबाईल असा एकूण 113,000 माल पोलिसांनी जप्त केला आहे. सर्व जुगारींविरुद्ध बडनेरा पोलिसांनी कलम 12 अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईने अवैध धंदे चालकांचं धाबं दणाणलं आहे. सिपींच्या आदेशावरून पोलिसांनी 2 ठिकाणी वरली जुगाराच्या अड्ड्यावर धाड घातली आहे. अमरावती शहरात अनेक प्रभागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. आता मनपा क्षेत्रात नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असताना प्रशासन स्वच्छतेकडे जातीने लक्ष देणार अशी अपेक्षा होती, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून परिस्थिती जैसे थे आहे. कचऱ्याचे ढिकारे, नाल्या, सांडपाणी, कचऱ्याने तुडुंब भरलेल्या दिसून येत आहेत. नागरिकांना आरोग्याबाबत सूचना देण्यासाठी आतापर्यंत आरोग्य विभाग अलर्ट जारी करत होतं. आता मात्र भारतीय हवामान विभागाने आरोग्याबाबत अलर्ट जारी केला आहे. अशाच स्वच्छता असणं गरजेचं आहे. अमरावती शहरात अनेक प्रभागात एका आठवड्यापासून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. महानगरपालिका क्षेत्रात नगरसेवकांचा कार्यकाल संपला आहे असं असताना प्रशासन स्वच्छतेकडे जातीने लक्ष देईल असं सर्वांना वाटलं, मात्र अनेक महिन्यांपासून परिस्थिती जैसे थे आहे. मनमानी कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे.
कचऱ्याचे ढिगारे, नाल्या, घाणपाणी कचऱ्याने तुडुंब भरल्याचं दिसून येत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मनपा क्षेत्रातील अनेक परिसरात मलेरिया डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्यास वेळ लागणार नाही. बदलत्या हवामानामुळे मलेरिया डेंग्यूचे विषाणू डोके वर काढत आहेत. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र राज्यासह 13 राज्यांना अलर्ट जारी केला आहे. राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसत आहे. कधी उन्हाचे चटके तर कधी पाऊस अशी विषमता दिसून येत आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. अशात शहरातील अस्वच्छता नाकीनऊ आणते आहे. टेंभा पेढी प्रकल्पाबाबत खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यात जलसंपदा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रकल्पग्रस्त नागरिक बैठकीला हजर होते. 2008 पासून प्रकल्प सुरू झाले आहेत, कामं सुरू झाली आहेत, पण अद्यापपर्यंत पुनर्वसन झालं नाही. याबाबत रोहणखेडा, टेंभा, दोनत, नांदुरा गावातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यासमोर व्यथा मांडल्या. पेढी टेंभा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नागरिकांचं अद्याप पुनर्वसन झालेलं नाही, पैसा मिळालेला नाही. या संदर्भातील समस्यांबाबत अंतिम निर्णय घेण्याच्या दृष्टीने खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. पेढी व टेंभा प्रकल्पग्रस्त गावातील पर्वतापूर, दोनद, रोहनखेडा येथील शेतकरीही यावेळी उपस्थित होते. त्यांनी आपल्या समस्या बैठकीत मांडल्या. आपल्याला अडचणीमध्ये अडकून ठेवत आहे. आता काय झाला, आपण विचार केला होता येता दामगावचा, तुम्ही त्याला नॉट नॉट पॉसिबल. त्याच्यानंतर तो नांदुरा रस्त्यावर पूर्ण विषय जो आहे खासदार नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्याकडून जाणून घेतलं. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने निर्देश दिले. 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये शासकीय विश्रामगृह अमरावती या ठिकाणी शेकडो तरुणांनी पक्ष प्रवेश केला. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शासकीय विश्रामगृह अमरावती या ठिकाणी शेकडो तरुणांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. या निमित्ताने शहरातील विविध भागातील तरुण युवकांनी राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पक्ष बांधणीच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात प्रवेश केला. राज ठाकरे यांचे तेजस्वी विचार व महाराष्ट्र नवनिर्माणबाबतची संकल्पना यामुळे तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास दाखवला. तसंच शहर उपाध्यक्षपदी प्रवीण घोरपडे यांची नियुक्ती धीरज तायडे यांच्याकडून नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. अनेक तरुणांनी प्रवेश घेतला, त्यामध्ये निखिल चौधरी, अनुराग जांभुलकर, महेश सिडाम, ऋतिक देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येनं तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेतला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष धीरज तायडे, शहराध्यक्ष गौरव बांते, जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष प्रवीण डांगे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन बावनेर,
शहराध्यक्ष बबलू आठवले, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हर्षल ठाकरे, उपाध्यक्ष मयंक तांबुसकर, राज्य कार्यकारिणी सदस्य सुशील पाजघरे, उपाध्यक्ष पवन लेंडे, शहर सचिव रोशन शिंदे, ऋषिकेश वासनकर, निखिल अरमळ, आशिष सातव, कामगार सेना चिटणीस विक्की थेटे आदी उपस्थित होते. आमदार रवी राणा यांचा वाढदिवस जनसेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाही त्यांचा वाढदिवस जनसेवा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. निराधार महिलांना शिलाई मशीन, बेरोजगारांना रोजगाराकरता चारचाकी, कटला, लोटगाडी, तसंच विद्यार्थी, दिव्यांग, कर्णबधीर यांना आवश्यक साहित्याचं वाटप, भजन मंडळींना भजन साहित्य असा लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 28 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी हा कार्यक्रम होतोय. आमदार रवी राणा यांचा 28 एप्रिल रोजी वाढदिवस साजरा करण्यात येतो आहे. त्यांचा वाढदिवस हा जनसेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही निराधार महिलांना शिलाई मशीन, बेरोजगारांना रोजगाराकरता 3-चाकी कटला व 4-चाकी लोटगाडी, विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकं व 2-चाकी सायकल, दिव्यांगांना आवश्यक साहित्य तसंच कर्णबधिरांना कानाची मशीन, मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, लहान मुलांना बॅट, बॉल व हॉलीबॉल किट तसंच भजन मंडळींना लाऊडस्पीकर व भजन साहित्य, विविध साहित्य वाटप असा लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमदार रवी राणा यांच्या शंकरनगर येथील गंगा सावित्री निवासस्थानी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम घेण्यात येतो आहे. बंडेरा मतदारसंघाचे कार्यसम्राट कर्तव्यदक्ष आमदार माननीय श्री रविभाऊ राणा यांचा उद्या 28 एप्रिल शुक्रवारी वाढदिवस आहे. आणि आपल्याला माहीत आहे की दरवर्षी हा वाढदिवस आम्ही जनसेवा दिवस म्हणून साजरा करतो. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा माननीय आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा म्हणून उद्या शुक्रवार दिनांक 28 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजतापासून माननीय आमदार रविभाऊ राणा यांचे निवासस्थान गंगा सावित्री शंकरनगर येथे आपण अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहोत, ज्यामध्ये बेरोजगार युवकांना रोजगार प्राप्त करण्यासाठी आपण 4-चाकी लोटगाडी, कटले आणि सायकल रिक्षा याचं वाटप करणार आहोत. सोबतच ज्या विधवा, परित्यक्त्या आणि निराधार महिला आहेत त्यांनाही स्वाभिमानाचा रोजगार करता यावा म्हणून शिलाई मशीनचं वाटप त्या ठिकाणी केलं जाईल. जे धार्मिक सण असतात, धार्मिक उत्सव असतात, जी मंदिरं असतात त्यांना भजन करायचं असतं, कीर्तन करायचं असतं, हरिपाठ करायचा असतो, अशा भजनी मंडळांना उद्या भजनी साहित्य ज्यामध्ये टाळ, मृदुंग आणि पेटी या प्रकारचं साहित्य वाटप करण्यात येईल. लाऊडस्पीकर संच आदी साहित्य तिथे वाटण्यात येईल. ज्या लोकांना दृष्टिदोष आहे त्या लोकांना डोळ्याचे चष्मे त्या ठिकाणी दिले जातील. गेल्या आठवडाभर आपले डोळे तपासणी शिबिरं पूर्ण अमरावती बंडेरामध्ये सुरू आहे आणि या शिबिरांमधून जे लाभार्थी निघालेले आहेत त्यांना मोफत चष्म्याचं वाटप केलं जाईल. सोबतच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सायकल या गोष्टीची वाटप केले जातील. कर्णबधिरांना कानाचे यंत्र, त्याबरोबर दिव्यांगांना दिव्यांग साहित्य आणि अंधांना त्या काठ्या, अशा प्रकारचं अनेक साहित्य आपण त्या ठिकाणी वितरित करणार आहोत. सध्या शाळा संपली आहे, लहान मुलांना सुट्टी आहे, अशा लहान मुलांना क्रिकेटची बॅट आणि बॉल आणि व्हॉलीबॉल किट या प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी वाटप करण्यात येईल. माननीय आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या जनसेवा दिवसाला अमरावती, बंडेरा आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. याच ठिकाणी माननीय आमदार रवी राणा हे ज्येष्ठांचे आशीर्वाद स्वीकारतील, नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारतील आणि या ठिकाणी सर्वांच्या वतीने त्यांचं अभिष्टचिंतन त्या ठिकाणी केलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 एप्रिल रोजी सकाळी 10:30 दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 100 वॅटच्या 91 FM ट्रान्समीटर्सचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनामुळे देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला आणखी चालना मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचा यामध्ये समावेश आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात रेडिओ बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर पंतप्रधानांचा ठाम विश्वास आहे. 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे ट्रान्समीटर्स आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचा यामध्ये समावेश आहे. देशात FM कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. 18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यांमध्ये हे 91 नवीन 100 वॅट FM ट्रान्समीटर्स बसवण्यात आले आहेत. आकांक्षी जिल्ह्यांमध्ये आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्यावर या रेडिओ कनेक्टिव्हिटी विस्ताराचा विशेष भर आहे. बिहार, झारखंड, ओडिशा,
पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांचा तसंच लडाख आणि अंदमान निकोबार द्वीप समूह या केंद्रशासित प्रदेशांचा यात समावेश आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचा देखील समावेश आहे. आकाशवाणीच्या एफ एम सेवेच्या या विस्तारामुळे ज्यांना या माध्यमाची कनेक्टिव्हिटी उपलब्ध नव्हती त्या अतिरिक्त 2 कोटी लोकांना कनेक्टिव्हिटी मिळणार असून 35,000 चौरस किलोमीटर क्षेत्र विस्तारलं जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात रेडिओ बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर पंतप्रधानांचा ठाम विश्वास आहे. मोठ्या प्रमाणात श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याच्या या माध्यमाच्या अनोख्या सामर्थ्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रम सुरू केला, जो आता लवकरच 100व्या भागाचा ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे. मन की बातच्या 100व्या भागाच्या 2 दिवस आधी हा रेडिओ कनेक्टिव्हिटी विस्तार होणार आहे. संपूर्ण जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या शेणगावात अवैध धंद्याची घाण पसरली आहे. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कोकरडा बीटमधल्या शेणगाव, कमालपूर, चिंचोली, शिंगणे या गावांमध्ये अवैध वरली मटक्याचे धंदे खुलेआम राजरोसपणे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कोकरडा बीटमधल्या शेणगाव, कमालपूर, चिंचोली, शिंगणे या गावांमध्ये अवैध वरली मटक्याचे धंदे खुलेआम राजरोसपणे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. संपूर्ण जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या शेणगावात अवैध धंद्यांची घाण पसरली आहे. हा अवैध वरली मटक्याच्या धंद्याची घाण याच गावातील गोपालपुरी याने पसरवली आहे. या अवैध धंद्याला बीट अंमलदार किशोर घुगे यांचं पाठबळ असल्यामुळे संबंधित गावांमध्ये अवैध धंदे जोमाने चालू आहेत. खल्लार पोलिसांना पैसे देऊन मी धंदा करतो अशी बतावणी गोपालपुरी करत असून माझे हात लंबे आहेत व माझं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही अशी अरेरावीची भाषा वापरतो. या बीटमधल्या चिंचोली, शिंगणे, शेणगाव, कमालपूर या गावातील काही नागरिक या अवैध धंद्यांना त्रासले असून अमरावती पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्याकडे लेखी तक्रार देणार आहेत. या अवैध धंद्यांविरोधात तक्रारी किंवा वृत्तपत्रांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यास खल्लार पोलिसांकडून या अवैध धंदा मालकांकडून केस घेतल्या जाते व थातुरमातुर कारवाई करून आपली पाठ थोपटून घेतल्या जाते. धंदा मात्र दुप्पट जोमात सुरू राहतो. कायमस्वरूपी धंदा हा मुळात बंद का केला जात नाही हे सर्वांनाच माहिती आहे, ज्यामुळे शेणगाव येथील रहिवाशी व गावातील सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा काटकर यांनी या अवैध धंद्याविरोधात कंबर कसली असून अवैध वरली मटक्याचा धंदा बंद करण्याकरता खल्लार पोलिसांना 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. नमस्कार, माझं नाव प्रतिभा नंदकिशोर काटकर, राहणार शेणगाव खासपूर. नेमकी समस्या काय आहे, काय काय झालं? आमच्या गावामध्ये खूप दिवसापासून वरली मटक्याचा धंदा चालू आहे आणि खूप लहान लहान मुले येऊन जे लहान लहान मुलं आहेत ना त्या लहान लहान मुलांपासून सर्व लोक नांदी लागलेले आहेत. आज उन्हाळा आहे, उन्हाळ्याची परिस्थिती किती खराब आहे लोकांची. लहान लहान मुलं जर त्या उन्हाळ्याचे जर असे मार्गी लागले तर त्यांच्या घरी खाण्यापिण्याची सोय नाही आहे आणि ते रोजचे 1,000-1,500 रुपये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्यामध्ये गमावत आहे. यामध्ये कसं आम्हाला म्हणजे आम्हाला असं पाहण्यासारखं असं आहे की तिथं जिथं धंदा होते तिथं 10-15 जणांची मीटिंग असते लागलेली. कुठं असते नेमके गावामध्ये? गावामध्ये एक पानठेला आहे, त्या पानठेल्याच्या माग दुसरं एक लताबाई म्हणून घर आहे त्या घराजवळ आणि एक अजून त्याच्या माग बोळ आहे, रोड आहे, असे 2-3 रोड आहे, त्या रोडच्या माग अशा 2-3 ठिकाणी हा धंदा होते. पण परिस्थिती अशी आहे आज ज्या महिला ज्या आहेत त्यांच्या घरच्या ज्या पुरुष समजा वरली मटका लावतात त्यांच्या घरचे बाया कधी आपल्या जोडायला आहे. आता माझं कसं आहे कोणी प्रेमानं बोलणं आहे तर त्या महिला जर आल्या ना आपल्या सोबत जर बोलायला गेल्या तर त्या बोलतात किंवा म्हणते एवढा आम्ही कट्टावून गेलो म्हणते या गोष्टीला 1,000-1,200 रुपये रोजचे कधी आमच्या घरातून गेले तर आमची आज म्हणते सोय खा प्यायची सोय नाही म्हणते की आमच्या घरातून 1,000-1,200 रुपये रोजचे जाऊन राहिले म्हणते. खूप रडतात त्या महिला. एवढी बेकार परिस्थिती झालेली आहे. आम्हाला त्या धंदा करणाऱ्यासोबत काही संबंध नाही आहे पण आज रोजचे एका व्यक्तीचे जर 1,000-1,200 रुपये जाऊन राहिले तर आज 50 लोक तिथे उभे असतात. त्या लोकांचे किती पैसा जाऊन राहिला गावातून. याबाबत खल्लार पोलीस स्टेशन सोबत काही संपर्क साधला का? काही संपर्क असा आहे की ते धंद्यावाले हे डायरेक्टच सांगतात की आमचं पोलीस लोकांसोबत संपर्क आहे म्हणतात आम्ही पैसा बिसा देऊन दाबून टाकतो. त्याचा काहीच हालचाल कोणीच करू शकत नाही. आमचं कोणीच काही करू शकत नाही पोलीस स्टेशन नाही ना काही नाही. आम्ही हप्ते भरतो. नेमकी आपली मागणी काय काय व्हायला पाहिजे? धंदा आमच्या गावातून हा धंदा बंदच व्हायला पाहिजे. जर धंदा बंद नाही झाला तर पुढे काय करायला? पुढे आम्ही मग अमरावतीला कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊ.
सर्जीव बहुराशी, दर्यापूर। सिटी न्यूज चॅनेल महिला संघटना गठीत करण्यात आली आहे। गुरुवार गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर ही संघटना स्थापन करण्यात आली आहे। या संघटनेचा उद्देश रोजगार मेळावे घेणे, महिलांना औद्योगिक प्रशिक्षण देणे, लुप्त झालेल्या मैदानी व बैठा खेळाच्या स्पर्धा घेणे, महिलांच्या कलागुणांना वाव देणे आदी आहेत। सिटी न्यूज चॅनेल महिला संघटनेची स्थापना करण्यात आली आहे। गुरुवार गुरुपुष्यामृत योगावर सिटी न्यूज चॅनेल महिला संघटनेची पहिली बैठक घेण्यात आली। या बैठकीला संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष प्रीती साहू, जिल्हा प्रमुख शिल्पा कोवे, सचिव जयश्री चांडक, विदर्भ प्रमुख नंदा वाघमारे, रत्ना पाटील, प्रभाग प्रमुख निशा महाजन, उमा दळवी, भारती कुमरे, अलका विणकणे, प्रभाग प्रमुख आराधना तांबट, अनिता सोमकुवर बैठकीला उपस्थित होत्या। या संघटनेचा उद्देश रोजगार मेळावे आयोजित करणे, प्रशिक्षण देणे, प्रदर्शन भरवणे, महिला मुलींना रोजगारासंबंधित प्रशिक्षण देणे, लुप्त झालेल्या इनडोअर आउटडोअर खेळांच्या स्पर्धा घेणे आदी उद्देश आहे। नमस्कार। गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर महिला संघटन सिटी न्यूज चॅनलचं महिला संघटन आज आपण याला सुरुवात केलेली आहे। सिटी न्यूज चॅनलच्या महिला संघटनाचा मेन उद्देश हा आहे की जे खेळ विलोप झाले होते, जसं उदाहरणामध्ये लंगडी, खो खो, कबड्डी किंवा टिक्कर, ह्या सगळ्या गेमांना परत चालना यावी, आमच्या मुलांनी देखील त्या गेमचा अनुभव घेतला पाहिजे, त्या खेळांचा अनुभव घेतला पाहिजे, या उद्देशाने आम्ही हे खेळ परत आणून त्यांच्यात एक कॉम्पिटिशन आम्ही ठेवणार आहोत। आपल्या अमरावतीमधल्या वेगवेगळ्या प्रभागातल्या याच्यामध्ये महिला समावेश करतील, महिला सहभाग घेतील आणि या खेळामधनं जी विजेता टीम असेल तिला एक विशेष पुरस्काराने पुरस्कृत देखील करण्यात येतील। सोबतच महिलांच्या कलागुणांना विशेषतः वाव मिळावा, त्यांना औद्योगिक प्रशिक्षण आपल्याला देता येईल, त्याच्यातून कुठल्या पद्धतीचे रोजगार आपल्याला उपलब्ध करून देता येईल याचा देखील आम्ही विचार करणार आहोत आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण तेसुद्धा आपण पुढे घेऊन जाणार आहोत। सोबतच पूर्ण अमरावती जिल्हा आणि विदर्भ जिल्ह्यामध्ये आपण याची छाप देणार आहोत। याच्यामध्ये आपण विशेषतः नंदाताई वाघमारे आज यांची नियुक्ती केलेली आहे विदर्भ प्रमुख म्हणून आणि सोबतच बाकी आणखी नियुक्त्या आपल्याला जाहीर झालेल्या आहेत, जसं चांदूर रेल्वेच्या शिल्पाताई कोवे यांना आपण जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती दिलेली आहे। बाकी नियुक्त्या मी हळूहळू जाहीर करू, तोपर्यंत आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवून या संघटनेला हातभार लावावा आणि सगळ्या महिलांनी या संघटनेसोबत जुळावं अशी मी सर्वांना विनंती करते। धन्यवाद। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये जी टी पी एल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येतो आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। नमस्कार।